कल्याण पश्चिम मध्ये तब्बल 24 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शक्ती प्रदर्शन करीत भरला अर्ज. निवडणुकीची धामधूम आता चांगलीच रंगात येत असून कल्याण पश्चिम विधानसभेतून तब्बल 24 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असल्याने येथे मोठ्या प्रमाणात चुरस पाहण्यास मिळणार आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी चाहत्यांच्या मोठ्या शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या रॅलीकडे लागले होते. सदर उमेदवारी अर्जामध्ये अपक्ष उमेदवार सुनील गंगाराम धुमाळ, कौस्तुभ सतीशचंद्र बहुलेकर, साजिथा जयकृष्णन नायर, सुरेश काळूराम जाधव, निलेश रतनचंद जैन, प्रल्हाद परशुराम भिल्लारे, महेंद्र रामचंद्र सानप, ऍडव्होकेट स्वाती धुंडीराम झिमूर, जयपाल शिवराम कांबळे, योगेश रतेश, नॅशनल पीपल्स पार्टीकडून नोबेल बाळू साळवे, संभाजी ब्रिगेडकडून नीता आशिष पाटील, मनसेकडून प्रकाश सुखदेव भोईर, इंडियन नॅशनल काँग्रेसकडून गुरुनाथ गोविंद म्हात्रे, कांचन योगेश कुलकर्णी, शिवसेनेकडून विश्वनाथ आत्माराम भोईर, बळीराजा पार्टीकडून डॉक्टर विजय भिका पगारे, भाजपाकडून नरेंद्र पवार, ऑल इंडिया मुजलिस इत्तेहादून मुस्लिम याकडून अयाज गुलजार मौलवी, बहुजन समाज पक्ष आशिष विजय तांबे, वंचित बहुजन आघाडी योगेश मोतीराम कथोरे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी रमेश गंगाराम हनुमंते, वंचित बहुजन आघाडी नरेश गायकवाड, शेकापकडून सुमनदास साळवे अशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची नावे असून आज शनिवारी सदरील अर्ज छाननी होणार असून कुणाकुणाचा अर्ज बाद होतोय तर कुणाचा अर्ज छाननीत पास होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना भाजपा युती असतानाही शिवसेनेचे विश्वनाथ भोईर व भाजपाकडून माजी आमदार नरेंद्र पवार या दोघांनीही अर्ज भरल्याने आता पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जनतेच्या भरघोस रॅली काढून चांगलेच शक्ती प्रदर्शन केल्याने सदरील निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची ठरली जाणार आहे.